कोराडी येथील राखेचा बंधारा फुटल्याने 5 गावातील नागरिकांच्या घराचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त नागरिकांना तत्काळ मदतीसाठी माजी ऊर्जा मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. महाजनको आज घराचे नुकसान झालेल्या नागरिकांना मदतीचे धनादेश दिले, तर नागरिकांनी आमदार बावनकुळे यांची भेट घेऊन आभार मानले आहेत. अतिवृष्टीमुळे कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचा राखेचा बंधारा फुटल्याने परिसरातील खसाळा, मसाळा, खैरी, कवठा, सुरादेवी या 5 गावात राखयुक्त पाणी शिरले. घटनेची माहिती मिळताच तत्काळ माजी मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता व इतर अधिकाऱ्यांसह पाहणी केली. त्यांनी घरांचे तसेच शेतीचे झालेल्या नुकसानीची भरपाई तत्काळ देण्याची मागणी केली होती. त्यानंतर कोराडी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना शक्य तितक्या लवकर मदत देण्याची सूचना केली होती. याशिवाय त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची विनंती केली होती. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज 13 गरीब नागरिकांना 50 ते 80 हजार रुपयांपर्यंत घराच्या नुकसान भरपाईचा धनादेश महाजनकोकडून मिळाला आहे. या नागरिकांनी आमदार बावनकुळे यांची भेट घेऊन आभार मानले. महाजनकोचा राखेचा तलाव 15 दिवसापूर्वी फुटला, अनेक शेतकऱ्यांचे घरं आणि शेती वाहून गेली. आज घरमालकांना त्यांच्या घराची नुकसान भरपाई महाजनकोतर्फे मिळाली आहे. शेतकऱ्याची शेती खरडून गेली, त्याचे पंचनामे सुरू आहे. 3 वर्ष पुढचे पीक होणार नाही त्याची काळजी घ्यायला आम्ही विनंती केली आहे. माननीय देवेंद्रजी एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांना तातडीनं मदतीची मागणी आम्ही केली होती. मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार मानतो. त्यांनी तातडीने मदत केली. लवकरच इथे शेतकऱ्यांना पुलं वाहून गेले, रस्ते वाहून गेले, ते सुद्धा दुरुस्ती करण्यासाठी तातडीनं महाजनकोनी पुढाकार घ्यावा अशी आम्ही विनंती केली आहे. सर्वात महत्वाचं, हा तलाव फुटला कसा याची मागणी आम्ही उच्चस्तरीय चौकशी मागणी केली आहे. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट.